नमस्कार मित्रांनो, मी आज ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे तो विषय तुमच्या आणि माझ्या सुरक्षित विश्वातला अजिबात नाहीये। कारण मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे बहुसंख्येने ग्रामीण शेतकरी आणि गरीब शेतमजूर कुटुंबातला। हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन पूर्णपणे बघा, कारण मी बोलणार आहे ते वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या हताश आणि निराश तरुण वर्गाबद्दल। आज आपल्या सरकारला किंवा मीडियाला अतिशय सवंग किंवा बिनमहत्वाच्या नॉन इश्यूजवर बोलायला वेळ आहे, पण ज्यांना आपल्या भवितव्याबद्दल जराही खात्री नाही अशा तरुण वर्गाबद्दल बोलायला कोणाकडेच वेळ नाही। आणि म्हणूनच मी आज या विषयावर बोलायचं ठरवलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात मोठं नाव आहे ते MPSC किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या परीक्षेचं। तर या परीक्षेच्या चक्रव्यूहाबद्दल बोलण्याच्या आधी या परीक्षेबद्दल काही आकडेवारी सांगतो, ती समजून घ्या। 36 जिल्हे आणि 350 पेक्षा जास्त तालुके असलेल्या महाराष्ट्रातून MPSC साठी 3 ते 4 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात। मी मगाशी म्हणलं की हा तुमच्या आणि माझ्या सुरक्षित विश्वाशी संबंधित विषय नाही, कारण MPSC मध्ये मूळच्या मुंबई आणि पुण्याच्या रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे। त्याची कारण आपण नंतर बघू। आता MPSC साठी किती भयंकर कॉम्पिटिशन असते हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल। 3 ते 4 लाख विद्यार्थी बसणाऱ्या या MPSC परीक्षेसाठी मागच्या वर्षी MPSC जागा होत्या साधारण 400, म्हणजेच एका सीटसाठी 1000 मुलं। अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे MPSC तयारी करणाऱ्या मुलांची या स्पर्धेबद्दल कोणतीही तक्रार नाही, त्यांच्या तक्रारी वेगळ्याच आहेत। काय ते आपण आता बघूया। पुण्या मुंबईची मुलं MPSC परीक्षेला फारशी बसत नाहीत, त्याचं कारण त्यांना इतर अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असतात। खासगी क्षेत्रात IT करिअरच्या संधी उपलब्ध असतात। ग्रामीण भागाचं मात्र तसं नाही। बेभरवशाच्या सतत बदलत्या हवामानामुळे शेती हा अत्यंत धोक्याचा व्यवसाय झालेला आहे। शेती करता सरकारचं कुठलंही निश्चित धोरण नाही, किंवा जी नवीन धोरणं सरकारने जाहीर केली आहेत त्या धोरणांबद्दल शेतकऱ्यांना विश्वास वाटत नाही। आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या शेती क्षेत्रामध्ये सरकारची अजूनही कुठलीही भांडवली गुंतवणूक नाही। या सगळ्या बेभरवशाच्या परिस्थितीमुळे आपल्या मुलांनी शेतीत येऊ नये असं शेतकऱ्यांना वाटत असतं। शिवाय ग्रामीण भागात फक्त ग्रॅज्युएट होऊन 8 ते 10 हजाराचीच नोकरी मिळते। दुसरा मार्ग असतो DEDचा, पण DED झाल्यावर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा 8 ते 10 लाखाचं डोनेशन द्यायला लागतं। हे पैसे आणायचे कुठून? या सर्व परिस्थितीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मुलं MPSC तयारीला लागतात, आणि कधी MPSC चक्रव्यूहात अडकत जातात ते त्यांचं त्यांनाच कळत नाही। काय आहे MPSC जळजळीत वास्तव समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। पुणे ही MPSC सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। आज महाराष्ट्रातल्या विविध ग्रामीण भागातून कमीत कमी 50,000 विद्यार्थी पुण्यामध्ये MPSC तयारी करत आहेत। ग्रामीण भागातून MPSC तयारीसाठी पुण्यात आल्यावर ही मुलं पहिल्यांदा कोचिंग क्लासेस लावतात, ज्याची वेगवेगळ्या कोर्सेसप्रमाणे साधारण 1 ते 1.5 लाख रुपये फी असते। राहण्यासाठी आणि जेवणासाठी महिना कमीत कमी 8 ते 10 हजार खर्च येतो। पुस्तकं, करमणूक आणि स्टेशनरीचा इतर खर्च वेगळाच। बरं, हा खर्च नक्की किती काळ करायचा हे माहिती असेल तर खर्च करायलाही काही वाटत नाही, पण MPSC बाबतीत मात्र हा खर्च नक्की किती काळ करायचा याचं उत्तर कोणालाच माहिती नसतं। वर्षभर रोज कमीत कमी 8 ते 10 तास अभ्यास करायचा, मग पदांची जाहिरात निघायची वाट बघायची। एकदा जाहिरात आली की किती कमी जागा आहेत याचं नैराश्य झटकून पुन्हा एकदा अभ्यासाला लागायचं। त्याच्यानंतर प्रिलिम्स द्यायच्या, प्रिलिम्स जर पास झाल्या तर मेन्स द्यायच्या, मेन्स पास झाल्या तर इंटरव्ह्यूज द्यायचे। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अगदी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन सुद्धा जर तुम्ही फेल झालात तर ही सगळी प्रक्रिया पुन्हा एकदा करायची। या सगळ्यात बघता बघता 3-4 वर्ष कशी निघून जातात कळत नाही। शिवाय होतं काय की आपण 3-4 वर्ष परीक्षा दिल्यानंतर जी नवीन फ्रेश मुलं कॉलेजमधून बाहेर पडतात आणि MPSC परीक्षा देतात, त्यांच्या आणि आपल्या ज्ञानात किंवा त्यांच्या आणि आपल्या लिहिण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक पडत असतो। त्यामुळे सर्वसाधारणपणे 3-4 वर्षाच्या सायकल नंतर परीक्षेमध्ये यशाची खात्री मिळण्याची शक्यता कमी होत जाते। अशा वेळी तुमच्या मनात साहजिकच असा विचार येईल की ही मुलं Plan B का ठेवत नाहीत। MPSC झाली नाही तर दुसरा काहीतरी प्लॅन यांच्या हातात तयार असला पाहिजे। एक गोष्ट आपण याच्यात अशी लक्षात घेतली पाहिजे की Plan B ची लक्झरी ही फक्त तुमच्या आणि माझ्यासाठीच असते। जेव्हा भविष्यातल्या प्रगतीचा MPSC हा एकमेव मार्ग दिसत असतो तेव्हा Plan B असण्याची शक्यताच नसते। अशा या बिकट परिस्थितीमुळे मुलं वर्षानुवर्षे MPSC तयारीमध्ये घालवतात आणि त्यातल्या 99% मुलांच्या हाती यश लागत नाही। आणि या सगळ्यामध्ये एक अत्यंत दुर्लक्षित असा मुद्दा आहे, तो म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंटचा। शहरामधल्या लोकांना वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे वेगळं काय हे समजत नाही, पण ग्रामीण भागामध्ये वुमेन एम्पॉवरमेंटची परिस्थिती अतिशय बिकट आहे। अशा परिस्थितीत ग्रामीण भागातल्या मुली MPSC तयारीसाठी का होईना जेव्हा शहरात येतात, तेव्हा त्यांच्या यशाकडे फक्त त्यांचे आई वडीलच नाही तर गावातल्या सगळ्या मुलींचे आई वडील डोळे ठेवून असतात। गावातल्या मुलीला जर यश मिळालं तर इतरही पालक आपापल्या मुलींना शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवतात, पण गावातल्या मुलीला जर अनेक वर्ष प्रयत्न करून यश मिळालं नाही
तर इतर मुलींचे आई वडील मात्र आपल्या मुलींना शहरामध्ये पाठवत नाहीत आणि त्यांच्यासाठी प्रगतीचा उपलब्ध असलेला एकमेव मार्ग पण संपतो. त्यातून नुकतीच MPSC ची परीक्षा जशी कॅन्सल झाली आणि मग ती पुन्हा घेण्याचं ठरलं, तसे गोळ हे नेहमीच होत असतात. इतकी वर्ष परीक्षा घेऊन सुद्धा MPSC ला आपला फॉर्मॅट UPSC सारखा सरळसोट का ठेवता येत नाही हे एक आश्चर्यच आहे. आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेतून काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येतात. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय. इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपण आजही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारखी काही ठराविकच विकासाची बेटं तयार करायची का? आपला विकास किंवा डेव्हलपमेंट ही सर्व ग्रामीण भागात का पोहोचत नाही? ग्रामीण भागातली मुलं MPSC ला बसणारच नाहीत आणि त्याच्याऐवजी करिअरचे इतर चॉईसेस घेतील अशी व्यवस्था आपण अजूनपर्यंत का निर्माण करू शकत नाही? आपल्या देशातल्या अनेक प्रश्नांबद्दल जसं म्हणलं जातं तसंच हाही प्रश्न इंडिया विरुद्ध भारत असा आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मीडियाचं काम सरकारवर अंकुश ठेवणं, चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणणं हे आहे. अत्यंत थिल्लर बिनमहत्वाच्या मुद्द्यांच्या मागे लागलेला मीडिया आपली खरी जबाबदारी कधी ओळखणार आहे? विषय जरी MPSC चा असला तरी हे मुद्दे या विषयापलीकडचे आहेत. बघा पटतंय का? माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, माझं बोलणं तुम्हाला लॉजिकल वाटलं तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.